फसवणूक प्रकरणी कराड शहर पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या हरिदयाळ गुप्ताने एक्क्याऐंशी लोकांची केली फसवणूक तेरा कोटी रुपयांना घातला गंडा शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त टक्क्यांनी पैसे परत देण्याचे आमिष दाखवत उत्तर प्रदेशातील एकाने कराडसह सा सातारा अहमदनगर बीड पुणे जिल्ह्यातील एक्क्याऐंशी लोकांची सुमारे तेरा कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी हरदया रंजनदास गुप्ता उत्तर प्रदेश याला अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्ता हा प्रॉफिट मार्केट येथे शेअर मार्केटमध्ये एक नोकरीला होता शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त टक्क्यांनी पैसे परत देण्याचे आमिष दाखवत गुप्ता याने कराड येथील अमित आंबेकर व त्याचे मित्र सचिन वाघमारे यांच्याकडून एकोणीस लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर मागवून घेऊन गे पळून गेला होता त्याला कराड पोलिसांनी सत्तावीस जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातून अटक केली होती त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती पोलीस कोठडीत अधिक तपास केला असता गुप्ता याने सातारा अहमदनगर बीड व पुणे जिल्ह्यात लोकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे यामध्ये बीड येथील एस टी चालक यांनी कर्ज काढून पैसे गुंतवले होते तर पुणे येथील एकाने वडिलांचे निवृत्तीनंतर फंडाचे पैसे गुंतवले होते गुप्ता याने एक्क्याऐंशी लोकांची सुमारे तेरा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले गुप्ता याने शेअर मार्केटिंग मध्ये नोकरी करत असताना त्याची कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांची ओळख झाली ओळखीचा फायदा घेऊन गुप्तायाने कंपनीपेक्षा जास्त फायदा व हमखास प्रतिमहिना उत्पन्न असे आम्ही लोकांना दाखवून त्याबाबत कागदोपत्री करार करून हमी दिली सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी प्रतिमहिना परतावा दिला लोकांचा विश्वास संपादन झाल्यानंतर मोठ्या रकमेची मागणी करून ती सर्व रक्कम घेऊन त्याने पोबारा केला या पैशातून त्याने बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील राहणे परदेश दौरे विमान प्रवास महागडे कपडे घड्याळे अशा प्रकारे लोकांचा मिळवलेला पैसा खर्च केला या गुन्ह्यात पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील डी वाय एस पी डॉक्टर रणजित पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर करीत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड